नमामि गोदा या प्रकल्पातून केवळ गोदावरी नदीला नव्हे तर गोदामाई म्हणून आपण उल्लेख करीत असलेल्या गोदा मातेला प्रदूषण मुक्त करायचे असल्याचे नमूद करताना 2027 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यात देशभरातील साधू संतांसह भाविकांनाही या नमामि गोदा प्रकल्पाचा लाभ मिळेल असे आश्वासन केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिले आहे। नाशिक महानगरपालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीतर्फे रविवारी केंद्रीय पंचायत राज्य मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते गोदावरी नदीवरील नमामि गोदा या प्रकल्पाचे भूमिपूजन यम पटांगणावर करण्यात आले। यावेळी ते बोलत होते। कपिल पाटील म्हणाले, गोदावरी नदीला जीवनातील सर्वाधिक महत्वाचा संस्कार असलेल्या विवाह सोहळ्यातील मंगलाष्टकातील स्थान आहे, त्यामुळे गोदावरीचे पावित्र्य राखणे आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले। आज मी स्वतःला भाग्यवान समजतो। 21 वर्षापूर्वी या ठिकाणी माझ्या मोठ्या बंधूंच्या हस्ते घेऊन मी आलो होतो आणि त्यापूर्वी जेव्हा जेव्हा आलो तेव्हा काहीतरी दुःखद घटना घडली, त्यांना मोक्ष मिळावा म्हणून त्यांच्या हस्ते गोदेमध्ये विसर्जन करण्याचा कार्यक्रम करण्यासाठी। पण आज देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि जलशक्ती मंत्री गजेंद्र शेखावतजी यांनी नमामि गोदेचा प्रकल्प मंजूर केला आणि या ठिकाणी मला येऊन भूमिपूजन करण्याची संधी मिळाली म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो। खरं तर जेव्हा नमामि गंगेचा प्रोजेक्ट सुरू झाला आणि मोदीजी जेव्हा वाराणसीला गेले तेव्हा मोदीजींनी सांगितलं होतं, मुझे ना यहाँ किसी ने भेजा है ना किसी ने बुलाया है, माँ गंगा ने बुलाया है असं मोदीजींनी सांगितलं होतं। माझी थोडीशी परिस्थिती तशीच झालेली आहे। मी इथे येणार होते रावसाहेब, कार्यक्रम त्यांच्याकडून होतं, त्यांच्या हस्ते होतं, मला ह्या लोकांनी बोलवलं नव्हतं, कोणी पाठवलं नाही। मलाही आज गोदे मातेचा आशीर्वाद घ्यायचा होता म्हणून मा गोदाने या ठिकाणी मला यायला लावलं म्हणून मी अजून स्वतःला भाग्यवान समजतो। खर तर मानली जात नाही, त्या नदीचं पावित्र्य राखण्याची जबाबदारी ही आपल्यावर आहे। खऱ्या अर्थाने हा अस्तेचा भाग आहे। ह्या नद्या देशामध्ये आपल्या आहेत त्या आपल्या अस्तेचं प्रतीक आहे आणि नदींच्या प्रति असलेली आपली आस्था ही कधी गटराच्या पाण्यामध्ये परिवर्तित झाली ही तुम्हाला आणि आम्हाला लक्षात पण आलं। हे लक्षात कोणाच्या आलं असेल तर देशाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या लक्षात आलं आणि म्हणून नमामि गंगे त्यांनी प्रकल्प सुरू केला आणि अनेक असे सेवरेज ट्रीटमेंट प्लांट त्यांनी लावून ते गटरचं पाणी सगळं वळवलं आणि गंगेला शुद्ध करण्याचा संकल्प करून गंगेला शुद्ध केलं। आज जेव्हा जेव्हा या विषयावर चर्चा होते तेव्हा त्या पाण्यामध्ये हात घालता येत नव्हतं, आज त्या पाण्यामध्ये बिन मोबाट आंघोळ करण्याची हिंमत प्रत्येकाला व्हायला लागली। हे खऱ्या अर्थाने नरेंद्र मोदीच्या कार्याचं यश आहे। येणाऱ्या काळामध्ये गोदे मातेमध्ये सुद्धा या ठिकाणी ह्या आजच्या प्रकल्पाला जी शुभारंभ होत आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून अशा प्रकारची ह्या पाण्याची परिस्थिती होईल की हे पाणी आपण हातामध्ये घेऊन आपण पिल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची परिस्थिती निश्चितपणाने होईल। आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये गौतम ऋषींनी स्नान केलं आणि त्यांचं पापापासून मुक्तता झाली तेव्हापासून आपण ह्या गोदा मातेमध्ये आंघोळ करायला येतो, पापमुक्त करायला येतो अशा प्रकारची एक आख्यायिका तयार झाली। म्हणून समुद्र मंथनातून निघालेले अमृताचे थेंब इथे पडले आणि म्हणून गंगा नदीच्या नंतर गोदावरी नदीचं स्थान आहे। देशामध्ये एक नंबरची नदी गंगा आहे, दोन नंबरची गोदा आहे आणि जगामध्ये 90 नंबरची नदी कुठली असेल तर ती गोदा। आमदार आमच्या फरांदेताईने या ठिकाणी सांगितलं, गोदा नदीला प्रदूषण मुक्त करण्यासाठी हा प्रकल्प आज सुरू होता। पण मी थोडस दुरुस्त करेन, गोदा नदीला नाही, आपण नदीला आपली माता समजतो तर आपल्या मातेला आपल्याला प्रदूषणातून मुक्त करायचं आहे आणि म्हणून देशाच्या प्रधानमंत्र्यांनी गंगेच्या धर्तीवर गोदेचा हा प्रकल्प मंजूर करून खऱ्या अर्थाने आपल्याला आपल्या मातेला प्रदूषण मुक्त करण्यासाठी जो संकल्प केलेला आहे त्या संकल्पामध्ये आपण सगळे योगदान देतो। मला सावजींनी सांगितलं की या ठिकाणी प्रदूषण मुक्त आघाडी
कुठल्या पक्षाची हे मी पहिल्यांदाच ऐकतो की भारतीय जनता पक्षाची अशी आघाडी निर्माण होणं, ही जी एका नदीला जिला आपण माता बोलतो तिला प्रदूषणातून मुक्त करण्यासाठी पक्षाची आघाडी व्हावी, ही याच्यासारखं दुसरं कुठल्या पक्षाचं कार्य हे असू शकत नाही। असा उल्लेख करील साहेब की साधू संतांच्या महंताच्या आशीर्वादाने आपल्या संपूर्ण उपस्थितीमध्ये नमामि गौडेचा भूमिपूजन सोहळा नेटके सध्या पार पडलेला आहे। या संपूर्ण नाशिकांच्या दृष्टीने अत्यंत ही चांगली आणि भाग्याची बाब आहे। वाराणसीतील सुबाई बनारसच्या धर्तीवर पवित्र गोदावरी तीरी रामकुंड परिसरामध्ये नाशिकची संगीतमय रंगत सकाळ कार्यक्रमाचाही लवकरच सुरुवात CSR माध्यमातून 15 ते 20 दिवसासाहेब आम्ही करतोय। यावेळी माजी मंत्री जयकुमार रावल, महापौर सतीश कुलकर्णी, आमदार सीमा हिरे, राहुल डिकले, देवयानी फरांदे, गणेश गीते, गिरीश पालवे, रोहिणी नायडू, बाळासाहेब सानप, लक्ष्मण सावजी आदींसह भाजपाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते।